भजे व्रजैकमण्डलं समस्तपापखण्डनं भजे व्रजैकमण्डलं स्वभक्तचित्तरञ्जनं सदैव नन्दनन्दनं सुपिच्छगुच्छमस्तकं सुनादवेणुहस्तकम् अनङ्गरङ्गसागरं नमामि कृष्णनागरम् मनोजगर्भमोचनं विशालोललोचनं विधूतगोपशोचनं नमामि पद्मलोचनम् करारविन्दभूधरं स्मितावलोकसुन्दरम् महेन्द्रमानलारणं नमामि नन्दनारणम् कदम्बसूनकुण्डलं सुचारुगण्डमण्डलम् प्रजाङ्गनैकवल्लभं नमामि कृष्णदुर्गमम् यशोदया समोदया सगोपया सनन्दया युतं सुखैकदायकं नमामि गोपनायकम् सदैव पादपङ्कजं मदीयमानसे निजम् धानमुत्तमादकं नमामि नन्दपादकम् समस्तदोषशोषणं समस्तलोकपोषणम् समस्तकोपमानसं नमामि नन्दनादसम् गोपरावतारकं भवाब्धिकर्णधारकम् यशोमती किशोरकं नमामि चित्तचोरकम् रुगन्तकान्तभङ्गिनं सदा सदा लसङ्गिनम् दिने दिने नवं नवं नमामि नन्दसम्भवम् गुणाकरं सुखाकरं कृपाकरं कृपापरम् सुलक्ष्मि
ಕ್ಷಂತಿ ಕಂದನಂ ನಮಾಮಿ ಗೋಪನಂದನಂ ತತೇನ ಗೋಪನಾಗರಂ ತತೇನ ಕೇಲಿಲಟಂ ನಮಾಮಿ ಮೇಘ ಸುಂದರಂ ತಡಿ ಪ್ರಭಾಲ ಸತ್ಪಟಂ ಸಮಸ್ತ ಗೋಪನಂದನಂ ಹೃದಯ ಕುಶೈಕ ಮೋದನಂ ನಮಾಮಿ ಕುಂಜ ಮಧ್ಯಗಂ ಪ್ರಸನ್ನ ಭಾನು ಶೋಭನಂ ನಿಕಾಮಕಾಮದಾಯಕಂ ಮೃಗಂಕ ಚಾರುಸಾಯಕಂ ರಸಾಲ ವೇಣುಗಾಯಕಂ ನಮಾಮಿ ಕುಂಜ ನಾಯಕಂ ಭಗವತಿ ವಾಸುದೇವಾ.
ಭಗವಾನ ಕೀ ಕುಂಡಲಿಕಾವರದೇಹಾರ ವಿಠೋಲ ಶ್ರೀ ಜ್ಞಾನದೇವ ತುಕಾರ ಪಂಡರಿನಾಥ ಮಹಾರಾಜ ಜಯ ಜಯ ರಘುವೀರ ಸಮರ್ಥ. परमार्थाच्या साधनेसाठी अष्टांग योग कसा महत्त्वाचा आहे, त्याचबरोबर भक्तिमार्गही कसा सुलभ आहे. पण अष्टांग योग साधायचा असेल किंवा भक्तिमार्ग सुलभ आहे त्याही रस्त्याने जायचा असेल तर थोडं निसंगत्व पाहिजे, असंगत्व पाहिजे. यासाठीच्या पुष्कळ कथा आपण ऐकल्या आहेत आणि तो मुद्दा आपल्या मनामध्ये घट्ट केला. पण असं निसंगत्व सतत सांगितल्यामुळे, असंगत्व सतत सांगितल्यामुळे माणसं समाज कल्याणाच्या मार्गातूनही लांब जातील ही भीती व्यासांच्याही लक्षात आली. प्रपंचातल्या सगळ्याच गोष्टी क्षणभंगूर आहेत, त्यामुळे त्याच्यात फार मन अडकवून ठेवण्यात अर्थ नाही. त्या त्या वेळेला कामापुरते आहेत, आनंद आहे, नाहीत आनंदच आहे. अशा तऱ्हेचं मनाचं निसंगत्व आपल्याला साधायचं म्हणून आपण प्रयत्न करायला हवा असा आपण चर्चेचा विषय केला काल. पण असा विचार पुढे आणखीन दृढावला तर मग समाजाची अशी परिस्थिती काय, ती क्षणभंगूरच आहे, उद्या बदलणारच आहे, आपण कशाला प्रयत्न करा. देशाचं काही का होईना, समाजाचं काही का होईना, आपण आपला परमार्थाने स्वतःचा उद्धार करून घ्यावा. मस्त मगन रहो अपने ही नाम में, अपने ही धुन में धुन रहो. दुनिया जाय टिंब 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 असं डोक्यात आलं तर. पण आपल्याकडे कित्येक वेळेला संतांवरचा विश्वास, नामावरचा विश्वास याचा बरोबर उलटाच अर्थ घेतला जातो. तो संत घेत नाही पण आम्ही घेतो. शांतीब्रह्म एकनाथ महाराज देवगिरीच्या किल्ल्यावरती आपल्या सद्गुरूंच्या सेवेमध्ये होते. सद्गुरूंचं नाव जनार्दन स्वामी. सद्गुरूंनी सांगितल्याप्रमाणे उपासना ही चालू होती, साधना चालू होती आणि सद्गुरूंच्या ठाई इतका प्रचंड विश्वास होता. या सद्गुरूंसाठी काय करू आणि काय नको करू अशी अवस्था होती. आणि अचानक ज्या वेळेला त्या देवगिरीवर परचक्राचा हल्ला झाला अशा वेळेला या एकनाथानं ही वार्ता आपल्या गुरुजींकडे सांगावी म्हणून धावपळ केली. पण लक्षात आलं गुरुजी ध्यानमग्न आहेत, मग गुरुजींना कशाला त्रास द्या. गुरुजींच चिलखत, गुरुजींचं शिरस्त्राण स्वतःच घातलं पडते. घोड्यावरती स्वार झाला, गुरुजींचे तलवार घेऊन बाहेर पडला. देवगिरीच्या सैन्याला वाटलं जनार्दन स्वामी सांगितले. त्यांनी ते चिरखत पाहिलं, शिरस्त्राण पाहिलं, खडग पाहिलं. त्यांचा संशय फिटला. खडगाचं डोक शत्रूच्या सैन्याकडे गेल्या बरोबर प्रचंड मोठा हल्ला झाला. नाथाने शत्रू असा थडपून मारला, पळवला, कापला. आपलं सैन्य विजयी झालं. विजयी सैन्य पुन्हा देवगिरीकडे निघालं आणि देवगिरी किल्ल्याच्या दारात जनार्दन स्वामी उभे होते. आता मात्र सैनिक घाबरते. आपल्या सैन्यात डुप्लिकेट कोणी कळत नाही. त्या डुप्लिकेटच्या सांगण्यावर आपण गेलो. आता सगळ्यांची होते चंपी. पण अशा वेळेला जनार्दन स्वामीने शाबासकी दिली. शाबास नाथा, शिष्य असा पाहिजे, खबरदार. आमच्याकडे म्हणजे आम्ही त्या महाराजांच्या दारातून हल्लो देत असतो. चिलखत कुठलं घेताय, शिरस्त्राण कुठलं घेताय, खडग कुठलं घेताय, घोड्यावर कुठले बसताय. माझे गुरुजी मला वाचवतील बघा. हे बसलं शेणाचा पोवा तिथेच.
माझे गुरु मला वाचवतील असा विश्वास असेल तर खडग काढ आणि युद्धामध्ये जा, तर त्या विश्वासाला काहीतरी अर्थ आहे. इथं काही करायचं नाही, सगळी काम गुरुच्या टाळक्यावर लोदून टाकायची, याला आमच्याकडे उलटा गुरुवरचा विश्वास. नामयोगी गोंदवलेकर महाराजांचा सुद्धा राम नामावर प्रचंड विश्वास, रामचंद्रांच्या शक्तीवर प्रचंड विश्वास. त्याचा अर्थ काम सोडणं नव्हे. जर आपल्या काही कोणी शेतकरी मूर्खपणा करून बाजारात विकत असेल, त्या कसायाच्या हाती जात असतील. आम्हाला सांगा बरं, कसायाकडे हे विकतायत येता का फळे बुवा? त्या कसायांना राम सद्बुद्धी देऊ, त्या शेतकऱ्यांना राम सद्बुद्धी देऊ, आणि शेवटी त्या गाईंच्या नशिबात आहे तेच घडणार, आपण काय करणार मला सांगा. आता त्यांना ह्याच शेतकऱ्यांकडे मरायचं होतं तर आता आपण तरी काय करणार मला? आता रामाच्या कामात आपण कसं अड रड मेल्या. रामचंद्रांवरती राम नामावर प्रखंड विश्वास म्हणजे काय? गोंदवलेकर महाराज स्वतः मंदिरात न उठून बाजारात जाऊन उभे राहतील, कसायाचा हात धरतील, खबरदार गाईला हात लावशील, तर या गोमातेला माझ्या रामचंद्राच्या सेवेसाठी गोशाळेत घेऊन चाललोय. असेल रावणाची शक्ती तुझ्या अंगात, तर माझ्या मागे रामाची शक्ती उभ्या. हो बाजूला ताकद दाखवणं याला रामाचा विश्वास म्हणतात. इथं जेव्हा रामाच्या मनात असेल तेव्हा होईल त्या गायींची सुटका, हा या पुळजटांचा विश्वास. नामावर विश्वास कसा ठेवावा, भगवंतावर विश्वास कसा ठेवावा, संत ठेवतात तसा ठेवून दाखवावा. आपला निष्क्रिय विश्वास आहे, सगळं काही काम त्यांनी करावं, सगळं काम तो करेल, आम्ही काही नाही केलं तरी चालेल, असा मूर्ख विश्वास आमचा. संत म्हणतात आपण काम करायला उभे राहू, संकट पडलं तर वाचवायला तो येतो, हा त्यांचा विश्वास. दोन विश्वासामध्ये केवढा फरक पडतो, आणि असा गोंधळ होऊ शकतो. अहो राष्ट्रावरती आक्रमण आलंय, काही निवारण करायला या. राष्ट्र काय आज आहे उद्या नाही. शेवटी अध्यात्म महत्वाचं आहे, बस तिथंच एका ठिकाणी मरायचं. आम्हाला काय आक्रमण करणारे काय आणि संरक्षण करणार, आम्हाला सगळे सारखे नाही. हे आमचं गांडूळ तत्वज्ञान. पण पूर्वीच्या काळातले ऋषी मुनी ही तसे वेडे नव्हेत, आणि तत्वज्ञ ही इतके मूर्ख नव्हेत. म्हणून याच भागवतामध्ये निसंगत्व दाखवण्यासाठी ऋषभदेवांची कथा आली. कशातही अडकू नये, मनाने हरणात अडकला तरी परत त्याच हरणाचा जन्म घ्यावा लागला. कशाला मीडिया कशामध्ये तरी मन अडकून ठेवतोस, हे शिकवण्यासाठी जडभरताची कथा आली. पण या सगळ्या कथा सांगता सांगतात कशाला कशात तरी मन अडकवतोस. आता समजा राष्ट्रातही नाही मन अडकवलं तर, समाज कल्याणातही मन अडकवलं नाही तर, मी फक्त माझ्या नामामध्ये मन अडकवलेलं आहे, बाकी सगळं जाऊ दे कुठे जायचं असं नाही ना चालणार बाळा. म्हणून काही ऋषींच्या मुद्दाम आग्रहाने कथा भागवतकाराने दिली आहे, आणि त्यापैकी एक मोठी कथा आहे दधीची नावाच्या ऋषींची. या ठिकाणी व्यास महर्षी सांगताय, बाबानो जेव्हा वृत्रासुर नावाचा राक्षस खूप माजला, हा वृत्रासुर अतिशय तेजस्वी होता आणि तपस्वी पण होता, पण पूर्वजन्मी हा एक राजा होता ज्याचं नाव चित्रकेतु असतो. पुढच्या जन्मामध्ये हा राक्षसी विचारामध्ये मृत्यू पावल्यामुळे राक्षसी जन्माला आला. घोर तपस्या केली आणि साक्षात नारायणांच्या कडून अभेद्य असं कवच मिळवलं, ते नारायण कवच त्याला प्राप्त झालं. इथे एक प्रश्न नाही का पडत, या सगळ्या राक्षसांना देव वरदान देतात कशाला? त्यामुळे काही वेळेला शाळेतल्या मुलांना मी जर विचारलं का रे बाबांनो या जगामध्ये आतंक फैलवण्यासाठी जबाबदार कोण, तर ते पटकन उत्तर देतात देवच जबाबदार. अरे असं नाही, ते राक्षस उत्पात करतात,
राक्षस उत्पात करून देत, त्यांना वरदान कोण देतात? कोणाच्या अनुदानामुळे हे नालायक व्हायला त्रास देऊ लागले? प्रत्यक्ष वैट तुम्हीच करायला पाहिजे असं नाही, पण तुमच्या छत्राखाली झालं ते हे राक्षस आहे, ते वैट वृत्तीनं वागणारे, ते कळत असताना ह्यांना द्यावं कशाला असतं? काहीतरी कवच द्या, हे द्या, ते द्या, याचं उत्तर थोडस आपल्याला माहीत पाहिजे. अगदी सोप्या भाषेत सांगायचं तर तपश्चर्या म्हणजे अभ्यासक्रम आणि वरदान म्हणजे पदवी. जी देवाला द्यावीच लागते ती त्याची इच्छा असत नाही, पण पर्याय असत नाही. ज्यानी ज्यानी जी जी तपश्चर्या केली त्या त्या तपश्चर्येला योग्य असं काहीतरी देणं भाग आहे. त्याच्यात त्याच्या प्रवृत्तीचा काही संबंध येत नाही. मी समजा एलएलबीची परीक्षा पास झाली तर अत्यंत खडतर परिस्थितीमध्ये मी एलएलबीचा अभ्यास केला, ही माझी तपश्चर्या, आणि आता मला वकिलाची सनद मिळेल, हे माझं वरदान. समजा अशा वेळेला त्या पदवीदान करणाऱ्या कुलगुरूला कोणी सांगितलं अहो यांना देऊ नका, ह्यांचे वडील सुद्धा असेच वकील होते, एलएलबी होते, पण सगळ्या गरिबांचे पैसे लाटून जिल बी खाल्लेले एलएलबी. गरिबांना घुमडत होतो त्याचे आजोबा पण हिरे असलेच भयानक होते. ह्यांच्या घरात एक मिनिट, त्याच्या मागच्या 25 पिढ्या जरी तो लोकांना त्रास देत असला तरी सुद्धा त्याने एलएलबी उत्तीर्ण केली आहे, त्याला त्याची पदवी आणि सनद देणं हे त्या कुलगुरूला भाग आहे. तपश्चर्या केली वरदान देणं भाग आहे. आणि वाईट हेच असतो, राक्षस जास्त तपश्चर्या करतो. परमेश्वर आम्हाला सुद्धा वरदान द्यायला उत्सुक असतो, आम्ही तपश्चर्या करायला जातच नाही. आम्ही सज्जन याचाच आम्हाला अहंकार आहे. आणि सज्जन असल्यावर काय करायला लागते तपश्चर्या? भोग पूजा कर्माची फळ, भोग पूजा कर्माची फळ. या 10-15 वर्षात झालेला एक प्रकार आपल्याला माहिती असेल. साधारणतः मुसलमान समाज जो सगळ्या भारतामध्ये जगभरात आहे तो पटकन ज्या प्रांतात जाईल त्या प्रांताची भाषा शिकून घेतो, त्याची लिपी शिकून घेतो, त्याच्या राजकारणात प्रवेश करतो. ज्यायोगे तुमच्या नगरपालिकेपासून ते राज्यसभेपर्यंत कुठेही तुमचं काहीही चाललं असलं तरी खडानखडा त्याला बातमी मिळते. पाठ्यदेशी तो केरळमध्ये राहायला गेला तर वर्षभरात तो केरळी भाषा समजून घेतो. तो पंजाब मध्ये राहायला गेला तो वर्षभरात पंजाबी बोलायला लागतो, पंजाबी लिहायला लागतो, आणि त्याच्या धर्मगुरूला बातम्या पोहोचवायला लागतो की आज पंजाबच्या राष्ट्रपतीत असं असं चाललंय बरं का, काय करायचं आपण. त्यामुळे तो कनेक्शन सुरू. पण असे अनेक आपले मुसलमान चांगले मित्र असताना सुद्धा हिंदूंमधल्या 1% माणसांना सुद्धा उर्दू असता येत नाही, शिकायचंच नाही. ते शिकले, त्यांना वरदान प्राप्त झालं, त्यांना सगळ्या बातम्या मिळतात. आम्ही नाही शिकलो, आमच्या घरात बातमी पत्रक आणून लावलं, आम्ही अंधारात होतो. भोगा तुमच्या कर्माची फळ. नुसतं सज्जन असून चालत नाही, सज्जनाला सावधही असावंच लागतं. सावधानता नसेल तर सज्जनाला मरण्यापलीकडे भविष्य नाही. जेव्हा आमच्या रेल्वेमध्ये सगळीकडे पत्रक चिकटवली होती हिंदूंच्या मुली पळवा, एवढे एवढे पैसे मिळवा, ही सगळी उर्दू मध्ये पत्रक होती. काही उर्दू लोकांनी ते वाचलं, ते मग रेल्वे प्रशासनाला तक्रार केली अहो हे काय भयानक पत्रक इथे छापलेलं आहे अमुक तमुक. मग रेल्वे प्रशासनाने ते सगळे पाणी आणलं, ते सगळी तो पण विरोध पोचला सगळ्यांकडे. पत्रक ज्या क्षणाला तिथे आली रेल्वे स्टेशनला त्या क्षणाला पकडली गेली नाही का तर सरकारी अधीक्षकाला ती भाषा वाचता येत नाही. बहुतांशी आतंक या भाषेमध्ये निरोप इकडून तिकडे पाठवतो हे कळत असताना सुद्धा एखाद्या वेळेला कल्याण महानगरपालिकेच्या शेजारच्या बोर्डावरती उद्या यांची कत्तल कधी करायची याची तारीख लागली असेल पण तुम्हाला वाचता नाही येणार का? महाराजांवर विश्वास. काही न करता देणारे हे सगळे महाराजांचे. शिकायचंच नाही. रिटायरमेंट मिळाली पत्ते क्लब जॉईन करतो, कॅरमचे क्लब जॉईन करतो, आकड्याची काठी घेऊन दुसऱ्यांच्या झाडाची फुलं तोडत फिरतो,
पण माझ्या देशाला आज अशा काही वाचन करणाऱ्या लोकांची नितांत गरज आहे म्हटल्यावर परमेश्वराने अनायसे मला मोकळा वेळ दिला, शिकून घेतो. ज्या लोकांना 12 तास धावपळ करायला लागते त्यांना नाही शिकता येणार, म्हणून वेळ आहे आता. आम्हाला आमच्या घरातल्या बातम्या मिळत नाहीत, बाहेरच्या सगळ्या बातम्या मिळतात का? बेसावध राहणं पातक आहे महाराज. आणि सज्जन जर हे पातक करत राहणार असतील तर सज्जनांना त्याच फळ भोगावंच लागेल. कारण बेसावध राहणं ही पण एक तपश्चर्याच आहे आणि त्या तपश्चर्याच सर्व नाश फळ आहे, ते घ्यावंच लागणार ना. त्यामुळे शिवाजी महाराज फक्त सज्जनाचा उपयोग नाही, अफजल खानाच्या छावणीतली खडांखडा बातमी महाराजांना असते म्हणून ते पुढच्या कालखंडामध्ये विजयी होऊ शकतात. तसं आज किमान आपल्या देशाचा आपल्या संस्कृतीचा शत्रू काय करतोय, त्याची कुठपर्यंत तयारी चालली आहे, काय तयारी चालली आहे, त्यासाठी आपण काही करू शकतो का, त्याच्यावर जरा चिंतन. खाओ पिओ मजा करो सो जाओ, आधी घ्या खंडाला. खंडाला जाऊन काय ध्यान धारणा अभ्यास काही करूयाचे आहे, खायंगे पियंगे आयस करेंगे और आयुष्य आयस खायचे पेक्षा जास्त. मानवी जीवनाला यापेक्षा काही फार नकोच असत ना. शिकवण आहे तुमच्या आमच्या घरात काय करावं. म्हणून या ठिकाणी आग्रहाने कथा लिहिली आहे की नारायण कवच या वक्रासुराने प्राप्त केलं, अजिंक्य झाला. आता सर्व देव त्याच्याशी युद्ध करायचा प्रयत्न करतायत, ते कवच कोण भेटणार? संकट आहे तिथे उपाय. सगळ्यांनी एकत्र विचार विनिमय केला कोणतं शस्त्र निर्माण करावं. आणि अशा वेळेला सगळ्यांनी सांगितलं, जन्मभर ज्यांनी प्रखर तपश्चर्या केली असेल अशा कोणाही तपस्वी ऋषींच्या अस्थींपासून जर शस्त्र केलं तर ते मात्र या नारायण कवचाला भेटणार आहे. असे कोणी ऋषी असतील तर विचारा, तुमची हाडं आम्हाला पाहिजे घ्या मोक्ष म्हणून, असे कोणी असतील तर पहा. पण त्यातल्या त्यात विचारायचं असेल त्यासाठी उग्र तपश्चर्या अनेक वर्ष केलेल्या बऱ्याच ऋषींची नावं पटकन डोळ्यासमोर आली. आणि मग पहिल्यांदा दधीची ऋषींनाच विचार असा विषय झाला. आजही आपल्या लष्करामध्ये प्रचंड प्राणार्पणाला उभ्या असलेल्या अनेक सैनिकांना दधीची पदक मिळत. आजही आपल्या सरकारने दधीचींची आठवण ठेवली आहे. देशासाठी आपली हड देणारा, देशासाठी आपला जीव द्यायला तयार असणारा असा लष्करातला अधिकारी याला आजही आपण दधीची अवॉर्ड करतो. जेव्हा दधीजींना सांगितलं असं असं आहे, म्हणलं एवढी तपश्चर्या करून या हाडांमध्ये सुद्धा सामर्थ्य आणले ते कशासाठी? आपल्यासाठीच तर आहे. निसंगाचा बिछाना हा संसाराच्या राहुटी बाहेर आहे, माणुसकीच्या राहुटी बाहेर नाही. संन्याशी या शब्दाचा अर्थ माझ्या व्यक्तिगत हौसा मौजा आणि माझ्या व्यक्तिगत स्वार्थाच्या बाजूने मी बाजूला आलेलो, माझ्या सामाजिक राष्ट्रीय हिताच्या दृष्टीने मी बाजूला आलेला नव्हे. स्वामी विवेकानंदांच्या चरित्रामध्ये सुद्धा स्वच्छ प्रसंग आहे. ते एडनवरनं येत असताना बोटीमध्ये होते, तिथे ख्रिश्चनांचे मिशनरी हिंदू धर्माची निंदा करू लागले. त्याच्यात त्यांनी संन्यास धर्माची पण निंदा केली, विवेकानंदांची चेष्टा केली. स्वामीजी शांत राहिले, पण जेव्हा त्यांनी भारत देशाची चेष्टा सुरू केली तेव्हा मात्र त्यांनी सांगितलं, बाबांनो तुमच्या दुर्दैवानं मी व्यायाम सुद्धा केलाय, त्यामुळे असं काही करू नका. जर नीट अभ्यास न करता माझ्या देशाबद्दल आणि संस्कृतीबद्दल वेडवाकडं बोलाल तर अशा सगळ्यांना मी आत्ता बोटीमध्ये उचलून समुद्रात फेकून देणे की काय, लक्षात ठेवा. मी संन्यासी आहे पण योद्धा संन्यासी आहे. ते सगळे जण असे डोळे निस्फारून बघायला लागले, तुम्ही संन्यासी आहात ना, रागवता कसे? लक्षात ठेवा, माझा व्यक्तिगत अपमान चालला होता तेव्हा मी शांत होतो. आमचा संन्यास धर्म व्यक्तिशः शांत राहतो, पण राष्ट्राच्या अपमानाच्या वेळेला शांत बसावं हे असले संन्यास धर्म वैदिक संस्कृतीनं सांगितलेले नाहीत. या दृष्टीनं दधीची ऋषींनी अस्तित्व दिल्यास त्यांची आठवण आपल्याकडे आहेच. पण इतकं जरी मोठं नाही तरी सुद्धा आपल्या या भक्ती संप्रदायात जे आपण भजन करतो
या भजनातून सुद्धा हाच संदेश दिलाय. काय संदेश दिलाय? हा आवाज छान वाटला का? याने त्रास घेतला म्हणून तबला असो मृदुंग असो त्याच्यावरती वा काय वाजतंय त्यावर तो मार खातोय. आपल्या चांगल्यासाठी आपल्या सुखासाठी ही सगळी अध्यात्मातली वाद्य त्रास करून घेतात आणि आपल्याला आनंद देतात आणि सांगतात भक्तीमध्ये डुबायचं आहे हे अगदी बरोबर आहे, पण समाजासाठी झिजायचं आहे हे विसरायचं नाहीये. म्हणून आपल्याला ते सगळे वाद्य सांगतात, काळ बोले शिपणीना नाच माझ्या संग, काळ बोले शिपणीना नाच माझ्या संग, देवाजी चादर आज रंगला भंग, देवाजी चादर आज रंगला भंग, तार बोले आस माझ्या संग काळ बोले शिपणीना आस माझ्या संग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग, देवाजीच्या दारी. तर मारी आरे रंग आहिला, तर मारी आरे रंग आहिला, सारे एक रूप आही भेद भाव, सारे एक रूप आही भेद भाव, गाऊ नाचू सारे हो, गाऊ नाचू सारे हो, मी संग देवाची जगाई आज रंगला भंग, देवाजी जाणारी आज रंगला भंग. हरि भजनासे सुख म्यारुदावे, हरि भजनासे सुख म्यारुदावे, गाता गाता मासे डोले मीठावे, गाता गाता मासे डोले मीठावे, नका करू माझा समाधीचा भंग, देवाजीच्या दारी आज रंगला भंग. Thank you.
ऋषींची प्रतिभा पहा. एकच मुद्दा पटवण्यासाठी ते अनेक कथा सांगतात, पण आपली बुद्धी त्यांना माहिती आहे. एकच कथा सांगून काही हे डोक्यात शिरण्यासारखं नाही, बरेच प्रकरण त्यांना सांगितली पाहिजे. या दृष्टीनं हाच मुद्दा पुन्हा पुढच्या वेळेला घेण्यासाठी आणखीन एक कथा ते जोडतात. कोणाची? निसर्गम तनिद सरे सनिधनि सम गमनि मदनि सनिद सगमद नृपति शर्याति चंद्रिका सुकन्या नृपति शर्याति नृपति शर्याति चंद्रिका सुकन्या नृपति शर्याति चंद्रिका सुता समशिक्षणति सर्वते साधनी द्रुपदी सर्याती
चंद्रिका सुकन्या द्रुपति जन जाति चंद्रिका सुकन्या द्रुपति जन जाति चंद्रिका सुकन्या 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 सर्यादी नावाचा राजा होता, त्याची सुकन्या नावाची मुलगी होती, ती सद्गुणी होती. झालं, आता सुकन्यामध्ये आलं ना सगळं, सगळे नावाप्रमाणे असतात असं नाही म्हणून सांगितलं पाहिजे. नाव पण सुकन्या होतं, अति सुकन्या होती. सु हा प्रत्यय साधारणतः अधिक चांगलं यासाठी वापरता. स्वर जे सुस्वर वगैरे, पण नेहमी आपल्या मराठी भाषेचा सुद्धा अभ्यास करणाऱ्या लोकांनी आपल्या भाषेच्या शब्दांचा संग्रह ठेवला पाहिजे. काही मुलांनी हा सुप्रत्यय असा काही वापरला की सुस्करे सोडायची वेळ आली. आपल्या सुंदर असलेल्या बहिणीने गळ्यामध्ये मोत्याची माळ घातली आहे, याचं वर्णन करायचं आहे. आता काव्य कसं करणार? आता बहीण सुंदर हे कळलंच आहे ना, पण त्याला आणखीन सुप्रत्यय सोडायचा सुसुंदरीचा. आणि गळ्यामध्ये जी मोत्याची माळ घातली आहे त्याला आमच्याकडे सर असं म्हणतात. आणि अशी अनेक सर घातल्यानंतर त्याचं अनेक वचन सरी असं होतं. मग त्या चांगले आहेत असं मला म्हणायचं आहे. मग करा काव्य सुसुंदरीच्या सुसरी गळ्यात. अरे माळा त्या सुप्रत्ययाचा सगळा विध्वंस होऊन टाकलास. मुलं म्हणजे व्याकरण कशी वापरतात आपल्याला माहित नाही. गावोत शब्दाचं सप्तमी वचन काय? गावी. आत यासाठी सप्तमी वचन घ्यायचं. गावोचं वचन गावी. घराचं सप्तमी वचन घरी. किल्ल्याचं सप्तमी वचन. सोळाशे 1630 या साली शिवनेरी किल्ली शिवबा जन्मला. किल्ली कुठे शब्द? किल्ल्याचं सप्तमी वचन बघू का? ते इथं नाही वापरायचं. काही ठिकाणीच या गोष्टी वापरायच्या असतात, काही ठिकाणी त्या नसतात वापरायच्या. सगळीकडे व्याकरणाचे नियम एकच नाही ठेवायचे. काल मी एक आपल्याला वेगळा विशेष सांगितलं, शक्य झालं तर मी काल वेळ हातात नव्हता म्हणून विस्तार नाही केला. पण मी जसं भक्तिगीतामध्ये हे पथ्य पाळलं तसं आपण आपल्या नित्य व्यवहारामध्ये जे जे म्हणत असाल, मंत्र म्हणत असाल, करुणाष्टक म्हणत असाल, आरत्या म्हणत असाल, स्तोत्र म्हणत असाल, त्यातले स्वल्पविराम विराम नक्की कुठे एकदा बघा. आणि जास्तीत जास्त शुद्ध म्हणायचा प्रयत्न करा. आपण जितका चांगला व्यवस्थित उच्चार करू तेवढी फळं चांगली मिळतील. आपलाच उच्चार चुक राहिला त्या समोर त्याची चूक नाही, आपण टाईपच चुकीचं करून घेतलं तो विचित्रच फळ देणार आपल्याला. आपल्याकडे हमखास सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नंतर श्वासच घेतात. जर श्वास घेतला तर याचा अर्थ असा होतो की गणपती हा माझा विघ्नाची वार्ता आहे. आता काल चतुर्थी असल्यामुळे हा विषय नाही केला. सुखकर्ता एवढाच शब्द वापरला तर आपण आहे प्रत्यय सोडणार ना. सुखकर्ता म्हणजे काय रे? तो सुखकर्ता आहे. दुःखहर्ता म्हणजे काय रे? दुःखहर्ता आहे. आता वार्ता विघ्नाची म्हटली विचित्र होत. पण आमच्याकडे चाली पण अशा लावल्या आहेत की प्रार्थनाच आहे तू माझ्या विघ्नाची वार्ता हो. सुख करता दुःख हरता वार्ता विघ्नाची हो. वार्ता काय गणपतीने डोकं फुडून घेतो तुझ्यासमोर? तू मला विघ्नाची वार्ता घालवायला बोलवतोय? दुसरं कुठलं नाही विघ्न आलं, तू येतोस हीच विघ्नाची वार्ता चालेल मला. हो वार्ता विघ्नाची हो वार्ता माझी प्रार्थनाच ही आहे. तर याचा अर्थ असा चुकणार आहे तर आपल्याला काही दमा झालेला नाही, श्वास घेतलाच पाहिजे असं काही नाही. नुरवी नंतर श्वास घेतला पाहिजे. वार्ता विघ्नाची नुरवी, तू माझ्या विघ्नाची वार्ता उरू देत नाहीस असं मला म्हणायचंय. सुख करता दुखहरता वार्ता विघ्नाची नुरवी. काय हरकत आहे?
वार्ता विघ्नाची नुरवी पुरवी प्रेम कृपा घेतं की म्हणता श्वास ठेवून सुधारायचं रत्न खचित मुकुट शोभे ओबरा चंदनाची ओटी पुरुषाची ओटी कधीपासून ही माणसं भरायला लागली ओटी चंदनाची उटी पाहिजे कुंकुम केशरा हिरे जडित मुकुट शोभे ओबरा आणि दास रामाचा वाट पाहे सजणा ऐकलंय आता भक्त याची चाल बदलण्यासाठी थांबतो काय इतकं चुकावं इतरांनी आपल्या मंत्राची स्तोत्राची विटंबना केली तर राग येतो आपण नाही का करत आपण अभ्यास करतो का करोमी यज्ञम म्हणतात का असं म्हणतात चुकीचं करोमी यज्ञ सकलम प्रश्न नारायण आहे समर्पया एकदा पुस्तक उघडून बघा ना नक्की शब्द काय आहे नक्की मंत्र काय आहे तो शब्द कसा म्हटला गेला पाहिजे स्तोत्र सोडून त्या अभंगामध्ये सुद्धा वाटोळ करणारी माणसं होईल गुण काही आवडत नाही तर का रडत नाही मग पुस्तक माझ्या कानाशी गुण काही आणि न आवडी हे चुकणार आहे काहीची कितीही हौस असली अशा ठिकाणी नाही थांबू सहज जाता जाता एक भाषा हा विषय अशासाठी केला काही माणसं नेहमी मला समजूत घालतात माझी आपले तुम्ही व्याकरणाबद्दल फार बोलत जाऊ नका भावना महत्वाची व्याकरण महत्वाचं नव्हतं अशा शहाण्या माणसाला मला समजावून सांगायला लागतं असं नसतं रे बाळा भावना कळण्यासाठीच व्याकरण महत्वाचं आहे व्याकरण चुकलं तर ती भावना माझ्यापर्यंत नाही पोचत जेव्हा सगळ्या खेडेगावामध्ये माणसं बैलगाडी काढून कीर्तनाला येतात आणि कीर्तनकार तुला म्हणतात पा बाबा काय लोकांचं कीर्तनावर प्रेम आहे सगळे बैलगाडीतनं आले बघा तेव्हा भावना पोचते आता व्याकरण चुका बरो बाबा काय प्रेम आहे बघा कीर्तनावर सगळे बैल गाडीतनं आलेले बघा आता मार खायला का नाही तुम्हाला अशा वेळेला तुम्ही सांगणार का समजावून व्याकरण का बघता भावना कशी कळणार मला सांगा तू चुकल्या अलीकडच्या मराठी भाषेत तर काय वाटेल ते चालले नाही याच्याऐवजी तो शब्द चालेल म्हणतात त्याच्याऐवजी हे अक्षर चालते त्याच्याऐवजी तो शब्द कसा चालतो घन शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि घन शब्दाचा अर्थ वेगळा आहे मन शब्दाचा अर्थ वेगळा आहे आणि मन शब्दाचा अर्थ वेगळा आहे तर मन शब्दाऐवजी मन चालेल आणि घन शब्दाऐवजी घन चालेल पण ण हा उच्चार करायला अवघड जातो का थापा मारता उसको देखकर दिल में घंटी बजी टन 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 त्याला कसा नाही येतो येत नाही असं नाही तुम्हाला ते करायचं नाही मन शब्दाचा अर्थ भाषेचा वेगळा आहे मन शब्दाचा वेगळा आहे घन शब्दाचा वेगळा आहे घन शब्दाचा वेगळा आहे तर याच्यावरती हे कसं चालेल मला एका मंत्र्याने सांगितलं होतं काय हरकत आहे इकडचा शब्द तिकडे गेला तर इकडे तुम्हालाच एकदा त्याचा प्रत्यय देऊ का तुम्हाला मी आमच्या भागवताला सप्ताहाला पाहुणे म्हणून बोलवतो माझे बरेच विद्यार्थी पण आहे त्या विद्यार्थ्यांना सांगून ठेवतो पाहुणे आले की आपल्याला फटाके लावायचे पण मी आतमध्ये स्टेजवर असणार फटाकेवाला फटाकेपाशी असणार पाहुणे आलेले मला कसं कळणार तेव्हा असं करा एक सोपा उपाय असा करा काय पाहुणे आले की खून करा चालतो कशा बघा पाहुणे आले की खून करा तो फटाके वाजवतो मुलं आमच्यापेक्षा पुढची आम्ही हाताने खून करतो तू वाजवत नका आज समजा त्या पोरांनी त्या पाहुण्याचा खून केला म्हणजे त्या मंत्र्याचा केला न्यायालयामध्ये कोर्ट केस गेली आणि मी समजा म्हटलं की मला खून करा असं म्हणायचं होतं मग न्यायालय काय म्हणे असं तुला म्हणायचं होतं तर मग हेच म्हणायचं होत तू त्यांना खून करा असं म्हटलेलं आहेस हा पुरेसा पुरावा आहे मला अडकवायला जर न्याय ह्या शब्दाऐवजी हा शब्द मान्य करत नाही काय वेळेपणा करावा कल्पना नाही मला असो याचा सगळ्यात मोठा त्रास उच्चारशास्त्रावरती होणार आहे आणि उच्चारशास्त्र असं आहे ट थ
द ध हे चारही अक्षर म्हणताना आपली जीभ नक्की कुठे आहे याचा एकदा अंदाज घेतला, ज्याला तो उच्चार येत नसेल त्याला ट ठ ड ढ असं म्हणायला सांगा, आणि तिथे जीभ ठेवून फक्त न म्हणून म्हणायचं की आपवा कोण येतोच. इतकी तांत्रिक विज्ञान सिद्धांती भाषा आहे की त्यासाठी वेगळे प्रयत्न करायची गरजच नाही. आपल्याकडे काय ते चुकायचं ठरलेलं आहे असं पुस्तकात लिहिलेलं असतं. एक रेघ, एक रेघ, आडवी रेघ, याच्यावर अशी एक आडवी रेघ, याला ए असे म्हणतात. अ आ ई ऊ नंतर अक्षर सांगत्या ए. हा कळलं तुला याला काय म्हणतात? अशी एक रेघ, अशी एक रेघ, अशी एक रेघ, वरती एक रेघ, वन प्रत्येकदा याला काय म्हणतात? ए. शाबास. हा आता अशी एक रेघ टवळ, अशी एक रेघ सरळ, एक रेघ आणि अशी एक रेघ हे मक्यामधला म, त्याला म्हणायचं म. म्हणे अशी एक रेघ टवळ, असं एक रेघ, अशी एक रेघ, अशी. हा इकड तिकडचं अक्षर कुठलं होतं? ए. हा इकड अक्षर कुठलं होतं? म. म्हण एकत्र यम. आणि मी एम म्हणायच्या ऐवजी यम म्हणतो याचा महाराष्ट्रात मराठी भाषा शिक्षण शास्त्राला अभिमान आहे. जिथे एन लिहिलेलं आहे त्याला मी यन म्हणतो याचा शिक्षण मंत्रालयाला सुद्धा शरम वाटत नाही, इतकं आपल्या भाषेचा अपमान करणारं बेशरम खातं आपल्याकडे आलं आहे. गणपतये नमहा या मंत्राचा लाभ मिळवायचा असेल तर गणपतये असंच म्हटलं पाहिजे. ऋणच्या ऐवजी दुसरं कुठलंही अक्षर चालणार नाही. तिथे गणपतये झालं तर गण म्हणजे बंधू, त्याच्याऐवजी नुसतं गम झालं तर मेरे दिल में क्या गम है आणि कागद चिपकवायचा गम आहे. सगळे अर्थ बदलतात. त्या उच्चारानेच त्या मंत्राची सिद्धता असते. ते उच्चार करणं शक्य आहे. आपण आळशीपणा केल्यामुळे ते फक्त येत नाहीये. शुद्धतेचा अभिमान असावा, अशुद्धतेचा त्याग करण्याचा अभिमान असावा असं किमान आपल्या पुढेच यातले आपण सगळ्यांना सांगत राहिलो तरी पुष्कळ आहे. भागवत सोडून एक मुद्दा बोललो, क्षमा मागतो, पण आपल्या आईला झालेला त्रास सहन होत नाही म्हणून बोलावं लागतं आहे. आपल्या मातृभाषेचा हा त्रास होऊ नये अशासाठी हा सगळा प्रयत्न आहे. असो हा शर्याती नावाचा राजा होता ज्याने आपल्या सुकन्या नावाच्या मुलीला शिकारीसाठी बरोबर नेलं होतं. अर्थात ती एकटी नव्हती आली, मैत्रिणी घेऊन आली. बाबा शिकारीला गग्र आहेत, आपण काय करूया म्हणून वनविहारासाठी फिरायला म्हणून गेल्या. त्या एका आश्रमामध्ये गेल्या. आश्रमामध्ये असं वारूळ साठलेलं. संस्कृत भाषेमध्ये मातीचं जे वारूळ साठतं त्याला वल्मीक असं म्हणतात. त्याच्यात सापडला म्हणून पुढे वाल्मिकी. असं प्रचंड मोठं वारूळ दिसलं. त्या सगळ्या मुलींच्या मनात आलं आपण वारुळात काय बघूया का म्हणून अशा छोट्या छोट्या लांब लांब काड्या घेतल्या, कुठल्या झाडाच्या तोडल्या असतात, त्या टोकदार केल्या आणि त्या वारुळातल्या छिद्रामध्ये भोसकल्या. त्या सुकन्येने एक काडी जी भोसकली बाहेर काढली तर त्या काडीला रक्त लागलेलं दिसलं. मग घाबरल्या. अगं बाई काहीतरी व्हायरल झालेलं दिसतंय. सगळ्या जणी पळाल्या आणि खरंच तिथे एक ऋषी तपश्चर्येला बसले होते. त्यांच्या अंगावर ते मातीचं वारूळ साठलं होतं आणि ह्या दोन काड्या त्यांच्या डोळ्यात जाऊन त्यांचे डोळे फुटले होते. डोळे फुटल्याचं रक्त आलं. ऋषींना त्याची जाणही नव्हती इतके ते ध्यानात होते. पण एखाद्या ऋषीवर्याचा आपल्याकडूनचा अपमान झाला तर त्याचा आपोआप नगरजनांवर परिणाम होतो. त्याने मनातून मुखातून शाप उच्चारायची गरज नाही, त्याचा आपोआप परिणाम सगळ्या प्रांतामध्ये, सगळ्या गावामध्ये, सगळ्या देशामध्ये अस्वस्थता निर्माण झाली, बेदिली वाढली. शर्याती राजा कसोशीनं चौकशी करू लागला. आपल्या राज्यात कोणा विद्वानाचा अपमान झाला का? आपल्या राज्यात कोणा ऋषी मुनीचा, कोणा तपस्व्याचा अवमान झाला का? अन्यथा अशी अस्वस्थता देशामध्ये येणं शक्यच नाही. काय झालंय आणि आपले बाबा एवढे अस्वस्थ आहेत म्हटल्या. दोन दिवसांनी ही मुलगीच पुढे आली आणि म्हणाली, बाबा
मला असं वाटतं बहुतेक ही चूक माझ्याकडून झाली असावी. म्हणजे काय असं असं वनविहारासाठी आपण गेलो होतो, त्यावेळेला त्या वारुळामध्ये मी काडी घुसतली, त्याला रक्त लागलं. वेळे एवढ्या उशिराने सांगते चल 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 चल, परत काढला खरडा 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 खरत वाजवत त्या अरण्यामध्ये परत एकदा आला, त्या आश्रमामध्ये आला. ते वारुळातलं सगळी माती बाजूला केली, आतमध्ये ऋषी दिसले, सगळ्यांनी मनापासून नमस्कार केला, पण डोळे फुटलेले होते, काळ भोर मरतो. आसपासच्या सगळ्यांना चौकशी केली, कोण हे अतिशय प्रसिद्ध ऋषी आहेत ज्यांनी शोधून काढलेलं टॉनिक आपण आजपर्यंत खातोय असं चवन प्राश ज्यांनी शोधलं, ते चवन ऋषी. चवन ऋषी बसले. राजाने क्षमा मागितली, हे ऋषीवरा आपला आमच्याकडून खूपच अक्षम्य अपराध घडला, आपण क्षमा करावी. ऋषी म्हणाले, अरे वेड्या मला कळलंच नाही काय झालं, हे खरं घ्या, त्याला डोळे फुटले तरी लक्षातच नाही आलं, त्यांना हलवून जाग केलं आणि दिसत का नाही. अरे 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 असं झालं का. आता त्यांना दुःख एकच होत, याच्या पुढचा माझा आयुर्वेदाचा अभ्यास आणि ती औषधं अधिकाधिक चांगली होण्यासाठी आवश्यक असणारं तप आता मला कसं करता येणार, मला वाचन नाही करता येणार, मला ती सामुग्री तशी एकत्र करून ज्या पद्धतीनं खाल्लं पाहिजे त्या पद्धतीनं केलं पाहिजे. आयुर्वेदाचा विस्तार थांबतो आहे, वाईट वाटलं. अशा वेळेला पटकन ती सुकन्या म्हणाली, बाबा माझ्यामुळे त्यांचं आयुष्यामधला एवढा मोठा जर तोटा झाला असेल तर ही उणीव मी भरून काढायला तयार आहे, मी इथे राहील. ते सांगतील त्या ग्रंथांचं वाचन करून मी त्यांना ऐकवीन, ते सांगतील त्या प्रमाणात औषधी एकत्र करून त्यांना करून टाकवीन, ते श्वासावरनं सुद्धा ओळखू शकतात औषधी. पण त्यांचं संशोधन त्यांचं तप थांबणार नाही. एखाद्या औषधीसाठी नुसत्या प्रमाणाची नाही, काही मंत्रांच्या स्पंदनाची गरज असते, तेवढी तीव्र मंत्राची अनुष्ठानं करावी लागतात त्या भस्माला ते सद्गुण येण्यासाठी. मी करेन तपश्चर्या, मी करेन. अगं पण वेडे इथं काय म्हणून राहशील तू, त्यांच्याशी लग्न करून राहते. आता आली का पंचायत, ही 15 वर्षाची या श्रीमंत नारायण. ही सुकन्या 15-16 वर्षाची ह्या साठीच्या पुढे गेलेला वृद्ध कसा काय हा विवाह सोहळा संपन्न करावा, पण केला. सोहळा संपन्न झाला, त्यांच्या बरोबर ती राहू लागली. या समोरशी सांगतायत हेच, तिनं तपस्या केली पण त्या तपस्येला लोककल्याणाचा जो सुगंध आहे, आयुर्वेदाचा उपयोग लोककल्याण आहे. चवन ऋषींना काही पद्मश्री नाही मिळणार हे काही केलं, विषय लोककल्याणाचा चालला आहे. तो जो सुगंध तिच्या तपस्येला प्राप्त होतोय, त्या तपस्येच्या त्या सुगंधामुळे काय झालं, त्यांनी काय झालं. कालांतराने अश्विनी कुमारांना असं समजलं, चवनांच्या आश्रमामध्ये बरंच काही मोठं संशोधन झालंय, बरंच काही चांगलं चाललंय, आपण जाऊन बघावं. म्हणून ते दोन अश्विनी कुमार आले. त्यांना कल्पना नाही कोणीतरी सुंदर स्त्री त्या ठिकाणी दिसेल अशी. त्या सुकन्याला पाहिल्यानंतर चकित झाले, कोण का तू? मी ह्या चवन ऋषींची पत्नी आहे. ज्याची हाड शीर्ण शीर्ण झालेला देह आहे त्या चवनाची तू पत्नी? म्हणजे एखाद्याच्या प्रेताच्या गळ्यात अप्सरा अडकवावी असं आहे? अगं आम्ही एवढे देखणे गोड गोंडस दिसणारे अश्विनी कुमार असताना त्या चवन ऋषीत काय तुला मन म्हटलंय? तू आमच्यापैकी कोणालाही निवडून विवाह कर, हे पहा माझा विवाह झालाय आणि असं काहीही वेडवाकडं मला ऐकायची इच्छा नाही, सवय नाही. आणि असा जर काही वेडावाकडा प्रकार आपण मनात जरी आणाल तरी सुद्धा मी शाप देईन बरं.
आणि सुकन्या शाप देऊ शकते म्हटल्यावर त्या शापापासून आपलं बचाव करण्यासाठी इंद्राच्या सुद्धा वज्राची मागणी केली, पण इंद्राच्याही शस्त्राचं स्तंभन या सुकन्येनं करून दाखवलं, तेव्हा मात्र दोघं गडबडले. साध्या सुकन्येच्या सुद्धा तपश्चर्येमध्ये इंद्राच्या वज्राचं स्तंभन करायची शक्ती कशानी येते? जनसेवे पायी काया झिजवावी घव सो सुनिया मने उपासनेला असणारा एक समाजाचा सुगंध. आणखीन एक कथा, आणखीन एक कथा, पुन्हा मुद्दा तोच. अंबरीश राजाची कथा यासाठी आहे. खरं म्हणाल तर सर्वसंग परित्याग केलेल्या 24 तास ज्यांना फक्त तपश्चर्याच करायची आहे अशा तपस्व्याचं तेज अधिक का राजाचं तेज अधिक? कारण राजाला काही एवढा वेळ नाही मिळणार तपश्चर्या करायला. त्याची लोकसभा आहे, शून्य प्रहरातले काही प्रश्न आहेत, परत संरक्षण खात्याबद्दल काही चर्चा करायचं आहे, गुप्तहेर खात्याशी काही चर्चा करायची आहे, ऍग्रिकल्चर डिपार्टमेंटशी काही चर्चा करायची, काय पाटबंधाऱ्याचं करायचं, तुमचं कुठपर्यंत झालंय, काही ठिकाणी स्वतः जाऊन व्हिजिट देणं मला भाग आहे, या सगळ्यातून मला वेळ मिळेल तेवढं मी तपश्चर्या करू शकतो. तुम्ही जर म्हणाल एक 6 तास बसावं आता नाक धरून, राजा या कर्तव्याला ते शक्य नाही आणि ते आपल्या धर्माने सांगितलेलंही नाही. जेव्हा माधवराव पेशव्यांच्या सारखे पेशवे पदावर आरूढ झालेले पेशवे हे सकाळचा जवळजवळ सर्व वेळ काही ना काही जपजाप्य करण्यासाठी किंवा अनुष्ठानासाठी घालवत आहेत, हे रामशास्त्री प्रभुण्यांना जेव्हा लक्षात आलं. रामशास्त्री सर न्यायाधीश, लाल बुंद पगडी मस्तकावर, बाराबंदी उपरण, करवत काठी धोतर, हा आपल्या न्यायाधीशाचा पारंपरिक पेहराव आहे. पण इंग्रज किती शहाणा आहे बघा, त्यांनी आपलं राज्य आल्याबरोबर पहिलं काम केलं न्यायाधीशाचा पेहराव साहेबाचा केला आणि त्याच्या समोर उभ्या असलेल्या पट्टेवाल्याचे कपडे मावळ्याचे केले. तुमचे स्वराज्य घेणारे मावळे आमचे पट्टेवाले आहेत. त्या वेशात त्यांनी आपला अपमान करून दाखवला. आता खरं 47 ला स्वराज्य आल्यानंतर आपण हे उलट करायला पाहिजे होत की आता पट्टेवाल्याचा वेश माउंट बटनचा करायचा आणि पुन्हा एकदा न्यायाधीशाचा वेश रामशास्त्री प्रभुण्यांचा करायचा. आमचा न्यायाधीश आता आहे, आता तू पट्टेवाला म्हणून उभा राहा. हे सगळं करायला डोकं आणि मणक्याचे पाठ चांगली असायला लागते. ते त्यावेळेला सापडलं नाही आपल्याला. पण रामशास्त्री प्रभुणे तिथे येऊन बसले, माधवराव पेशव्यांची भेट घेतली आणि थेट सांगितलं, माधवराव माझी इच्छा अशी आहे आम्हाला न्यायाधीशाच्या पदावर रिकामं करा, आम्ही निघतो. तुम्ही पण आमच्याबरोबर गंगा किनारी या, आपण जपजाप्य करू. अगदी मान्य आहे की आपला पहिला धर्म जपजाप्य करणं तपश्चर्या करणं हाच आहे, पण एकदा आपण राजधर्म स्वीकारला अशा वेळेला या सगळ्या सल्ला मसलती आम्हाला न्यायालयामध्ये जाऊन त्याच्या पुढच्या न्यायाधीशांची कामं करायची असतात. कशा तऱ्हेनं याच्या पुढचं कार्य करायचं याच्यासाठी राजाशी सल्ला मसलत करावी लागते. तुम्ही अशी अडकून पडलात. क्षात्र धर्म स्वीकारल्यानंतर असा वेळ वाया घालवणे योग्य नाही. रामशास्त्री कडकपणे सांगू शकले आणि भाग्य असं ते नीटपणे समजून घेणारा राजा त्यांना मिळाला. माधवरावाने ते नीटपणे घेतलं. त्याचं तुम्ही पण आम्हाला सांगणार आहे पुढची मजा झाली असते. मुद्दा इतका असा आहे की अंबरीश राजाला सगळं राज्य कारभार करून 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 किती वेळ तपश्चर्याला मिळत असेल तरी सुद्धा त्याचं एकादशीचं व्रत मात्र फार कडक होत असं वर्णन आहे. एकादशीचं व्रत अत्यंत कडक, अत्यंत कडक म्हणजे आपल्याकडे प्रथा अशी आहे की एकादशीच्या किमान दिवशी 15 दिवसात एकदा उपवास करावा. आता थोडासा उपवास या शब्दाचा विस्तार. उपवास म्हणजे चेंज ऑफ फूड नाही. उप म्हणजे जवळ, वास म्हणजे वस्तीकरण. आपण साधनेचा किंवा तपस्येचा जो काळ देवासाठी देतो तेवढा वेळ आपण बराच त्याच्या जवळ असतो, पण रोजच्या धकाधकीच्या वेळा तो जास्त वेळ नाही देता येत. या दिवशी एक विशिष्ट जास्त वेळ काढायचा, त्याच्या जास्त वेळ जवळ राहायचा, जास्त उपवास करायचा आणि त्या माझ्या तपस्येमध्ये, त्या माझ्या साधनेमध्ये व्यत्यय नको. म्हणून मग अन्न खाणं